नमस्कार. लोकसभा इलेक्शन 2024 आताच नुकतेच स वरांचेर सोपले. तशें पळोवंक वचत जाल्यार पुराय गोंयचे जवळपास 75% एवरेज वोटींग जाल्ले आसा. सगळ्यात पयली हांव समेस्त गोंयकार म्हज्या मोगाळ भाव आनी भयणींचे खूब खूब आभार मानता. पेडण्या पासून काणकोण पर्यंत तुम्ही सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात भायर सरून मतदान केले. हांव समजतलो की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करपा खातीर डबल इंजिनचे सरकार हे परत एकदा हाडपा खातीर विकसित भारत विकसित गोंय हाच्या खातीरच जाल्ले हे मतदान आसा. आमी पळयताले की सकाळी 7 वरां सुरू जाल्ले सांजे 6 वरांचेर सोपले. मदीं दनपारां इतक्या मोठ्या प्रमाणात हीट वेव्ह आशिल्ली तरी सुद्दां खंयसरूच न डगमगता सगळे जाणटेले आसतले, भुरगीं आसतली, बायलां आसतली, मोठ्या प्रमाणात प्रत्येक पोलिंग स्टेशनाचेर खूप व्हडल्यो रांका दिसून येताल्यो. हांव खरोखरच परत एकदा खूप लोकांचे अभिनंदन करता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आनी इलेक्शन कमिशन ऑफ गोवा हांच्यांनी सगळ्या बुथांचेर बरी वेवस्था म्हणजे कोकम सरबत, लिंबू सरबत, सगळे वेगवेगळे तरेचे कोल्ड्रिंक्स, उदक हे खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल केले. लोकांची खूप पद्धतीत सोय केली. व्हीलचेअर्स असतल्यो किंवा बाकीच्यो व्हीकल्स थंयसर हाडून लोकांची सोय खूप बऱ्या पद्धतीत केली. त्याबद्दल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड गोवा हांचेही खूप खूप अभिनंदन. इनोव्हेटिव्ह पद्धतीत 70 जाग्यांचेर तुम्ही केले इको फ्रेंडली बूथ, पिंक बूथ हे एक अट्रॅक्टीव्ह ठरले. आमच्या मतदारसंघातलो आमोण्यातलो इको फ्रेंडली बूथ हो तो सगळ्यात एक आकर्षण आशिल्लो. माटोळी आणि बाकीचे सगळे नैसर्गिक वापरून तुम्ही जे बूथ केले त्या खातीर इलेक्शन कमिशन ऑफ गोवा हांचेही खूप खूप अभिनंदन. सदोदित गोयात इलेक्शन हे कसलोच वाद तंटा न जाता प्रत्येक फावटी इलेक्शन जाता. काही पॉलिटिकल लिडर्स हे मुद्दामून झगडी करपाचा थोडासा प्रयत्न करता, पण तरी सुद्धा लोकांनी शांतता पाळून पुराय इलेक्शन खूप बऱ्या पद्धतीत पार पाडले त्या खातीर लोकांचे खरोखरच अभिनंदन. सदोदित गोयात सर्वधर्मीय समभाव एकत्र राखून आम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणात या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी जाता. आणि खऱ्या अर्थात व लोकशाहीचा उत्सव असो आज दिसलो. सकाळच्या सांच्या 6 वरांचेर सगळेजण खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झाले उत्साहात. आणि विशेष करून चॅनल मिडिया, प्रेस मिडिया हे दिसभरातल्यान वेगवेगळ्या आपल्या प्रेस चॅनल इलेक्ट्रॉनिक मिडियाचे न्यूज फ्लॅश करून पर्सेंटेज ऑफ वोटींग दाखयत वयताले. एज अ मुख्यमंत्री खूप खोस भोगता की देशात आज लोकसभा इलेक्शन 2024 हायेस्ट पर्सेंटेज ऑफ वोटींग गोयात झाले थर्ड फेजीत. या खातीरही खूप अभिमान असा. आणि ताकाच लागून हा परत एकदा गोयकारांचे अभिनंदन करता. आतापर्यंतचा रिकॉर्ड 72% पर्यंत आशिल्लो, पण आज आम्ही 75% ओव्हरऑल क्रॉस करून परत एकदा गोयकार सगळे अभिनंदनाक पात्र झाले असा. आणि गोयात आम्ही खरोखरच म्हणजे एड्युकेटेड लोक असतात आणि लोकशाहीक मानपी लोक असतात, सदोदित डेमोक्रसीक मानपी लोक असतात. आणि ताका लागून परत एकदा हा लोकांचे आभार मानता असताना विकसित भारताचे स्वप्न, विकसित गोयचे स्वप्न साकार जातले हाची अपेक्षा व्यक्त करता. भारतीय जनता पार्टीक दोनूय सीट मेळटले हे ठामपणे आज परत एकदा विश्वास व्यक्त करता की तुम्ही सगळे दोनूय सीट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतले. हो तितकोच म्हणजे परत म्हणजे 1,60,000 प्लस मार्जिनात आम्ही जिंकतले हे जे हा आशय व्यक्त करता. आणि समेस्त सगळ्यांचे आभार मानता. देव बरे करू.